Mangan, luxury apartments with golf course near Mopa Airport starting from 34.82 lakhs. Get a short rental up to Rs. 15,000. Terms and conditions apply. हरमल किनाऱ्यावर पर्यटकांच्या गर्दीने वाळूची बेटे टिकून ठेवणारी मार्वेल वनस्पती नष्ट झाली आहे. किनाऱ्याची वेगाने झीज सुरू असून वाळूचे थर हवेत धूळ प्रदूषण निर्माण करत आहेत. समुद्राची वाळू ही वाळू कशी धावत जाऊन इतर ठिकाणी जी त्याचा साठा होतो त्याला कधी कधी आपण म्हणतो की वाळूची देंब आहे. आणि ही नॅचरल नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्यावेळी हवा मोठ्या प्रमाणात येते आणि समुद्रावर जी सुकलेली वाळू असते ती वाळू मग दुसरीकडे ज्या ठिकाणी जी आपली वाळूची टेंब किंवा किनारी भागात लहान लहान झाडे असतात ही झाडे त्या वाळूला अडकून ठेवते आणि परिणामी किनारा आणि किनाऱ्याची झीज होऊ नये म्हणून ही वाळू मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असतात. पावसाळ्यात हीच वाळू थोड्या प्रमाणात आपल्या समुद्रात जाते आणि नंतर पुन्हा जो आपला जानेवारी फेब्रुवारी महिना आल्यानंतर ही वाळू पुन्हा समुद्रात गेलेली वाळू पुन्हा त्याच प्रक्रियेतून वरच्या बाजूला येऊन वाळूची साठे जमतात वाळूची टेंब निर्माण होत असतात. आपण आज या ठिकाणी बघत असाल तर एका बाजूने पर्यटक मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आणि या हवेमुळे मोठ्या प्रमाणात वाळू येत असल्याने आणि ओपन म्हणजे उघड्यावर जी सॅक व्यावसायिक आहेत रेस्टॉरंट आहेत आणि त्या ठिकाणी जे ग्राहक बसलेले असतात त्या ग्राहकांना खाणा जेवणासाठी वाळू मोठ्या प्रमाणात त्रास करत असते. जेवणाच्या ज्या साहित्यामध्येही ही वाळू जात असते असे पर्यटन हंगामात अनेक जे स्थानिक व्यावसायिक आहेत त्यांना या वाळूचा त्रास होत असतो. परंतु ही नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे व्यावसायिकही काही करू शकत नाही. एका बाजूने पर्यटक मनोरंजन करण्यासाठी किनारी भागात उपस्थित आहेत तर दुसऱ्या बाजूने आपल्याला वाळू कशी धावून जाते हे चित्र दिसून येते. मी निवृत्ती शिरोडकर.